नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। मी आचार्य सुगल, ह्या आपल्या स्पर्धेत निसर्ग खरा शिक्षक। तर तो कसा? अथांग सागर, उत्तुंग पर्वत राजी, नदीच्या संत पाण्यात विहिरणारे बदक, संत पाणी मंदवार आणि लाजऱ्या बुजऱ्या लाटा, या भोर आकाशात विहिरणारे पक्षी, वाऱ्याबरोबर उद्गोष्टी करणारे वृक्षांचे ताटवे, फळे फुले आणि वरुण राजाचा वाट पाहणारा चातक, फळे फुले आणि वरुण राजाचा वाट पाहणारा चातक, रिमझिम बरसणारा पाऊस, त्या तृप्त होऊन असणारा मोर, खळखळणारे झऱ्या, आनंदात नाहून निघालेली चराचर सजीव सृष्टी, परमेश्वराने मुक्त असताना उधळून केलेल्या वरील सर्व देणग्यात नव्हते काय, वरील सर्व घटकांचा समावेश निसर्गातच होतो। जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहे। मानवाने आपल्या जवळ असलेल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून अनेक सुख सोयी निर्माण केले आहेत। परंतु हे काम करताना दुसऱ्या बाजूने स्वार्थी माणसाने जेव्हा सुखसोयी निर्माण केल्या आहेत, त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासाळा गेला। त्यामुळेच मानवाने स्वतःच्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेतले आहे। वृक्ष संवर्धन करणे हीच निसर्ग संवर्धनाची प्रभावी मार्ग ठरेल। नोलके नेटके पक्षी नाना रंगी नाना गुणी, तैसी तस पापदे नाना परंपरी, जरी प्रत्येकावर वृत्तीचे चित्त झाले तरी सौख्य पाटिका तरी वृक्षपादिका सौख्य केले। वरील ओळी या समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे। रामदास स्वामींना वृक्ष जतन व संवर्धन याविषयी कळकळ होती, त्यासाठी त्यांनी बाग प्रकरण हे काव्य लिहिले। आजच्या मानव स्वतःच्या गरजांसाठी वृक्षतोड करतो, पण मानवाच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की आपल्याला जरी एका बाजूने फायदा होत असला तरी दुसऱ्या बाजूने त्याचा तोटा सहन करावा लागतो। आज पाऊस का पडत नाही तर जंगलेही राहिली नाही, ओझोन वायूचा थर कमी झाला आहे त्यामुळे पाऊस पडत नाही, कारण पर्यावरणातील सर्व घटक मानवाला अनेक प्रकारे उपयोगी पडतात। उदाहरणार्थ एक झाड आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला 1 टन प्राणवायू देतो, पण हाच प्राणवायू प्रयोगशाळेत लागणारा खर्च जवळपास 16 लाख रुपये इतका आहे। त्यामुळे वृक्ष अस्तित्वात राहिले तरच मानवाचे अस्तित्व सुरक्षित राहील। प्लांट्स अँड एनिमल किंगडम इज ब्युटिफुल क्रिएशन ऑफ नेचर। जीवसृष्टी ही जी निसर्गाची सर्वात सुंदर अशी निर्मिती आहे। वृक्षपल्ली आमास वयरे वनचरे, पक्षी ही सुरवरे आळविती, येणे सुखे रुचे एकांत वास, नाही गुण दोष अंगा येते, तुका म्हणे होय मानसी संवाद, अंबुलाचा वाद आपण असे। 17व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी निसर्गाची माहिती पटवून देत असताना वरील काव्यपंथिक सांगितलं आहे। 21व्या शतकाकडे प्रवेश करत असताना सुंदर अप्रतिमा निसर्गाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मानवी जीवनाच्या विनाशाकडे वाटचाल करणे होय। निसर्गाची लेकरेही जीवन शिक्षण मानवाला देत असतात। अरे मित्र, अडचणी येत असणार त्यावर मात कशी करायची, हा संदेश आपल्याला जाळविण्यासाठी तडपणारा कोळी आपल्याला देत असतो। चिकाटी असली की असाध्य ते साध्य करता येते बघ, हे आपल्याला झाडावर लागलेले मधमाशांचे भले मोठे पोळे सांगत असते। तर गोत्रे थकल्यास स्मरणशी करावे पण परावलंबी होऊ नये, ही स्वाभिमानाची शिकवण आपल्याला वनराज देतो बघ। रात्रीचे वृक्ष कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, आणि हा ऑक्सिजन मानवी आरोग्याला इतका महत्वाचा असतो की त्याशिवाय माणूस जगूच शकत नाही। माणसासाठी वृक्ष नसून वृक्षासाठी माणूस आहे हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे। तरी एवढी प्रगती करून मानव शून्यच राहील। माणसा वेळ काढे तरी झाड लाव, झाडे म्हणती यारे या फळे फुले सावली घ्या। वृक्ष संवर्धन करणे हीच आजची गरज आहे, असं ही प्रभावी मार्ग ठरेल असे मला वाटते। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।